नमस्कार मित्रांनो, आपला झेंडा हा यामुळे नाही फडकत कि वारा वाहतो, तो तर प्रत्येक त्या जवानाच्या शेवटच्या श्वासाने फडकतो जो त्याच्या रक्षणासाठी आपले बलिदान देतो। भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचाही विचार न करता अतुलनीय असा पराक्रम करणारे परमवीर चक्र मिळवणारे पहिले मराठी मानकरी म्हणून ज्यांचे नाव अगदी आपण अभिमानाने घेतो असे सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे यांची शौर्य गाथा आज आपण पाहणार आहोत। भारताला स्वातंत्र्य मिळून अगदी थोडेच दिवस लोटले होते, अचानक पाकिस्तानने पठाणी टोळीवाल्यांच्या सहाय्याने काश्मीरवर आक्रमण केले। जोहो दिशेने आक्रमकांच्या फौजा काश्मीरवर चालून येऊ लागल्या, त्यामुळे काश्मीरच्या राजाने आपले संस्थान भारतात विलीन करून भारत सरकारची मदत मागितली। यानंतर भारताने देखील तात्काळ सैनिकांच्या तुकड्या काश्मीर येथे पाठवल्या व शत्रूला सीमेवर अडवून ठेवले। जांबाज भारतीय लष्कराने पाकिस्तानी फौजा व टोळीवाले यांच्यावर घाव घालण्यास सुरुवात केली। 18 मार्च 1948 चा तो दिवस होता। भारतीय सैन्याने कडवा प्रतिहल्ला पाकिस्तानी सैन्यावर केला आणि आपले गेलेले झंगर गाव हे परत मिळविले। अद्यापही भारताचे चिंगास आणि राजुरी हे दोन गावे त्यांच्या ताब्यात होती। झंगर गावावरून माघार घेताना पाकिस्तानी सैन्याने राजौरी पूंच हा जो नॅशनल हायवे होता तो सुरुंग लावून उद्ध्वस्त केला, त्यामुळे आता चिंगास आणि राजौरीकडे जाण्यासाठी जो हायवे होता, जो मार्ग होता, तो आपल्या रणगाडे नेण्यासाठी बंद झाला। त्यामुळे भारतीय कोटेमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं। याला पर्याय म्हणून नाशेरी राजौरी हा जो मुघलकालीन मार्ग आहे या मार्गाचा विचार भारतीय सैन्य अधिकाऱ्यांनी केला। खरं तर भारत व पाकिस्तान सीमेवरील हा प्रदेश म्हणजे अतिशय डोंगराळ संपूर्ण घाटाचा हा प्रदेश। या घाटाच्या पलीकडे उघड्या मैदानात असलेल्या पाकिस्तानी फौजापर्यंत पोहोचून रणगाड्यांच्या सहाय्याने त्यांचा निपात करायचा असा डाव भारतीय सैन्याने आखला। भारतीय सैन्य जर घाट ओलांडून अलीकडे आले तर त्यांच्या रणगाड्यासमोर आपली धडगत लागणार नाही, त्यामुळे काही करून त्यांचे येण्याचा मार्ग कठीण करून टाकावा असा विचार पाकिस्तानने केला। मग त्यांनी या मार्गात अनेक ठिकाणी सुरुंग पेरले, झाडे तोडून ती मार्गात टाकली, तसेच उतारावर उठणी तोफा आणि मशीन गन्स लावून ठेवल्या। आता या अडथळ्यापुढे भारतीय रणगाड्यांना मार्ग ओलांडणे खूप कठीण झाले, त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर अडथळा विरहित करणे खूप गरजेचे होते। मग रस्ता मोकळा करण्याची जबाबदारी बॉम्बे इंजिनियर ग्रुपच्या पथकाकडे सोपवण्यात आली आणि या पथकाचे नेतृत्व होते सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे यांच्याकडे। 8 एप्रिल 1948 दिवस रामा राघोबा राणे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक रणगाड्याच्या पुढे जाऊन रस्त्यामधील अडथळे काढण्याचे अतिशय कठीण असे कार्य करू लागले। एका बाजूला रस्त्यात लावलेले घातक सुरुंग काढायचे, दुसऱ्या बाजूला शत्रूच्या उखळी तोफांचा सामना करायचा, अशा प्रसंगात संपूर्ण पथक सापडले होते। सुरुंग काढताना त्याचा स्फोट होण्याची भीतीही होतीच। अशा वेळी सुरुंग तर निकामी व्हावेच, मात्र कुठलीही प्राणहानी होऊ नये यासाठी लेफ्टनंट काळजी घेत होते। यावेळी शत्रूच्या फौजांनी सुरुंग निकामी करण्याच्या कामात अडथळा येण्यासाठी चारही बाजूंनी गोळ्या व उखळी तोफांचा मारा सुरू केला। या हल्ल्यामध्ये राणेंचे दोन सहकारी शहीद झाले, तरी या हल्ल्याने विचलित न होता राणे एक एक सुरुंग शांतपणे निकामी करत पुढे जात होते। त्यातच राणेंच्या मांडीमध्ये एक गोळी लागली, राणे रक्त बंबाळ झालेत, चोपडून त्यांच्यावर गोळ्यांचा मारा होत होता। मग अशा परिस्थितीत आता रणगाडे घेऊन जायचे कसे पुढे असा प्रश्न त्यांच्या पुढे राहिला। मग त्यांनी एक धाडशी आणि नामी शक्कल लढवली की त्या रणगाड्याच्या खाली सरपटत जाऊन सुरुंग निकामी करण्याचा विचार त्यांनी केला, परंतु हा निर्णय खूपच धाडशी आणि जीव घेणा होता, कारण रणगाड्याच्या खाली सरपटत जाणे एवढे काही सोपे नव्हते। रणगाड्याने ही चिरडून मारण्याची शक्यता होती। अगदी 43 किलोमीटरचा जवळपास तो घाट होता। हळूहळू त्यांच्या मागोमाग भारतीय रणगाडे मार्गक्रमण करीत होते। हळूहळू राणे यांनी मार्गातील सर्व भूसुरुंग निकामी केले आणि यानंतर मार्गात शत्रूने टाकलेली झाडे काढणे हे मात्र बाकी होते। राणे व त्यांच्या जवानांनी त्या झाडांना दोर आणि साखळदण बांधून ती बाजू साठवली। त्यातही काही अजस्त्र झाडं होती की ते बाजूला करणे शक्य नव्हते। मग त्यांनी झाडांना स्फोटके बांधून ती उडून दिली आणि मग त्यांना बाजूला केले। बघता बघता राणे व त्यांच्या टीमने हा मार्ग मोकळा केला। राणे व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली असलेले रणगाड्याचे पथक युद्धभूमीवर पोहोचले आणि अतिशय वेगाने ते पाकिस्तानी सैन्यावर चालून गेले। भारतीय सैन्याच्या तीव्र माऱ्यापुढे पाकिस्तानी आणि पठाणी फौजा माघार घेऊ लागल्या। अगदी सलग 72 तास प्रवास केलेले थकलेले आपले लढवय होते, तरी तीव्र गतीने वार ते पाकिस्तानी सैन्यावर करत होते। पाकिस्तानी आणि पठाणी फौजांची माघार होऊ लागली। भारतीय सैन्याने हळूहळू चिंगास आणि राजौरी हे दोन्ही गावे आपली काबीज केली। 11 एप्रिल 1948 रोजी राजौरी चिंगास येथे आपला तिरंगा फडकला
राजुरी यांनी चिंगजगावमधील असंख्य नागरिकांचे प्राण त्या ठिकाणी वाचले. भारतीय लष्कराने 500 पाकिस्तानी सैन्यांना यमसदनी पाठवले. सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे यांच्या या अतुलनीय शौर्याला आणि शत्रूच्या माऱ्याखाली केलेल्या परिश्रमाबद्दल त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान दिला गेला. युद्धानंतरही राणे लष्करातच राहिले आणि 25 जून 1958 रोजी मेजर पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर 1958 पासून 7 एप्रिल 1971 पर्यंत राणे पुनर्नियुक्त अधिकारी म्हणून सैन्यात कार्यरत होते. 1971 मध्ये त्यांनी पूर्णपणे सैन्यातून निवृत्ती घेतली. 11 एप्रिल 1994 रोजी पुण्यातील साऊथ कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या 15 तेलवाहू जहाजांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिली आहेत. MT राम राघोबा राणे PVC हे जहाज 8 ऑगस्ट 1984 पासून 25 वर्षे सेवेत होते. कारवार येथे INS चप्पल युद्ध संग्रहालयाजवळ राणे यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. मित्रांनो, सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे यांच्या अतुलनीय शौर्यास कोटी कोटी वंदन.